आणि आता एक मोठी बातमी. आज नाशिक दौरा आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं जात असताना ठाणे टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येनं गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय पाहून स्वतः राज ठाकरे नेहमीप्रमाणे टोल नाक्यावर गेले, अडकलेल्या लोकांना रस्ता करून दिला आणि ठाकरे शैलीत सज्जड दम देऊन अडकलेला ट्रॅफिक काही क्षणात सोडवला. याआधी देखील राज ठाकरेंनी रस्त्यावर उतरून टोल नाक्यावर सुरू असलेली वाहतूक कोंडी सोडवली होती. तर उद्या टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर राज ठाकरे हे स्वतः गाडीतून उतरून त्यांनी टोल नाक्याची झाडाझडती घेतली आणि तिकडची वाहतूक कोंडी देखील सोडवली. ठाणे टोल नाक्यावर हा संपूर्ण प्रकार घडलाय. वाहन चालकांची खरं तर मोठ्या प्रमाणात गैरसोय ट्रॅफिकमुळे होत होती आणि त्यामुळे राज ठाकरेंनी दम देऊन ही संपूर्ण वाहतूक कोंडी सोडवली असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी टोल नाक्याची झाडाझडती देखील घेतली. ठाणे टोल नाक्यावर ट्रॅफिकची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी त्यांची गैरसोय होत होती. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे स्वतः गाडीतून उतरले आणि त्यांनी संपूर्ण टोल नाक्याची झाडाझडती घेतली, वाहतूक कोंडी सोडवली आणि नागरिकांना वाहन चालकांना रस्ता मोकळा करून दिला.